शंकर आणि हरी म्हणजे भगवान विष्णू। हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई। विठ्ठल 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 विठ्ठल। ज्या वेळेस माई बापांनो, ज्या वेळेस माऊलींना समाधीस्थ करण्यासाठी ही सगळी संत मंडळी पंढरपूरवरून आळंदीकडे निघाली, आणि आळंदीकडे निघाली असताना मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करत करत हे जेजुरीला पोहोचले। आणि जेजुरीला पोहोचल्यानंतर ज्या ठिकाणी यांना थांबायचं होतं त्या ठिकाणी जनाबाई झाडू मारायचं काम करू लागल्या। त्यावेळेस त्या ठिकाणी चोखोबा महाराज होते, चोखोब महाराज म्हटले, जनाई म्हटले काय समोर गड बघितला का? म्हटले हो। कुणाचा आहे? म्हटले खंडोबा रायाचा। म्हटले आम्ही सगळे दर्शनाला चाललो, चल ना। जनाबाई म्हटले अजिबात जमणार नाही का? विटेवरी कटेवरी कर नाही ज्या देवाचे अन्न गे दरुषण तयाचे मे। ज्या पांडुरंग परमात्मेचे विटेवरती पाय नाही कटेवरती कर नाही त्याचा आम्ही कधी दर्शन घेत नाही, हे आमचं ब्रीद वाक्य आहे। मी दर्शनाला येणार नाही। अगं जनाबाई चल, म्हटले मी दर्शनाला येणार नाही। अगं जना, पंढरपूरचा विठोबा काय आणि जेजुरीचा खंडोबा काय? अनेक जरी दिसायला असला ना, म्हटले तो परमात्मा एक आहे। हरी तोच आहे आणि हर सुद्धा तोच आहे। का? पांडुरंग परमात्म्याने भगवान शंकरांनी अवतार घेतला। कुणाचा? खंडोबाचा। कशासाठी? मणिमल्ल नावाचा दैत्य माजला, त्या दैत्याला मारण्यासाठी देवानं खंडोबा नावाने अवतार घेतला। आणि त्या दैत्याला मारण्यासाठी शस्त्र वापरलं येळूच, म्हण आपण काय म्हणतो, येळकोट, येळकोट जय मल्हार, किंवा आपण वर्णन सुद्धा करतो, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 वारी हो आशा चाली असल्यावर कुणालाही वाटतं उठावं नाचावं? हा, खंडेराव अंगात यायला टाइमच लागणार नाही महाराज। तर बघा, म्हटले अगं त्या मणिमल्ल नावाच्या दैत्याला मारण्यासाठी भगवान शंकरांनी अवतार घेतला खंडोबाचा, तोच हा खंडोबा, तोच जेजुरीचा विठोबा, तोच हा खंडोबा। चल म्हटले दर्शनाला, जनाबाई गेल्या दर्शनाला, आणि दर्शनाला गेल्याच्या नंतर खंडोबा रायना भेटल्या, दर्शन घेतलं, आणि दर्शन घेतल्यानंतर जनाबाई हसायला लागल्या। का हसायला लागल्या? महिला मंडळ का हसायला लागले असतील बरं, जे बरोबर उत्तर देईल त्याला हा चांदीचं नाणं। का असायला लागल्या? कारण खंडोबारायचं दर्शन घेतलं। खंडोबारायच्या एका बाजूला पुरुष मंडळी, खंडोबारायच्या एका बाजूला माळस। तुम्ही कधी गेले नाही का जेजुरीला? हा, तुमच्याकडे लग्न झाल्यावर नाही का जात दर्शनाला? हा, खंडोबारायच्या एका बाजूला माळसा आणि एका बाजूला जनाबाई। म्हणली बाई 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 देवा, अरे मागच्या अवतारामध्ये नुसता तू राधेला रुक्मिणीला सोडून राधेला भेटायला गेला होता, तरी रुक्मिणी किती रुसली देखी लागे माया यमुनेच्या त्रिन हात खांद्यावरी राधिकेच्या। नुसतं राधेला भेटायला गेला तर रुक्मिणी रुसली, रुक्मिणी रुसली ती दिंडीर वना आली, म्हणून तिथं पंढरपूर क्षेत्र निर्माण झालं। पण काय कमाल देवा, मागच्या अवतारामध्ये तसं ना, आता कसं जमलं?
कसं जमलं पण तूच हुशार म्हटले, तुझं तुला जमू जाणे मला काही माहित नाही. हसायला आलं आणि हसायला आल्याच्या नंतर ते खंडोबारायचं रूप जनाबाईला फार आवडलं आणि जसं रूप आवडलं ना तसं जनाबाईने खंडोबारायांकडे हात जोडले, खंडोबारायांचं दर्शन घेतलं आणि खंडोबारायांना जनाबाई महाराज एक मागणी करायला लागल्या. काय? अभंगाच्या पहिल्या चरणात. खंडे राया तुझ करी ते खंडे राया तुझ करी ते सासू मरू दे. आता विचार जर करायला गेलं तर जनाबाईंचं लग्न झालेलं नव्हतं. सासू किंवा येते जीवनामध्ये एकदा मुलीचं लग्न झालं, कपाळाला कुंकू लावलं, पायामध्ये जोडवी घातली, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, भांगामध्ये कुंकू भरला, पतीच्या घरामध्ये प्रवेश केला की तिला सामना करावा लागतो कुणाशी? सासूशी. सासू म्हणजे कोण? जी सुनेच्या डोळ्यात आणते आसू तिला म्हणतात सासू. जी घरामध्ये सारख्या सूचना करते तिला म्हणतात सासू. घराचा मॉनिटर तिला म्हणतात सासू. सगळं घर जिच्या धाकात तिला म्हणतात सासू. घरामध्ये जिला एकटीला सगळं स्वातंत्र्य तिला म्हणतात सासू. घरामध्ये मग नवीन सुनबाई आली का तिला सासूच्या एवढं ताब्यात राहावं लागायचं एवढं. पूर्वीच्या काळामध्ये फार सासरवास होता. पूर्वीच्या काळात सासरवास होता, आता सुनवास आहे. सुनवास. हा, पूर्वीच्या काळामध्ये पोरगी लग्नाला आली का आई बापाला फार टेन्शन यायचं, बाई कसं होईल माझ्या पिंटीचं, कसं लग्न होईल, कसं सासर भेटल, कशी सासू भेटल, कसा सासरा, कशी ननन, कसं दीर, सांभाळून घेतील का नाही, परिवार कसा भेटेल. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मुलीचे आई वडील काळजी करायचे, सासू कशी असेल, सासू कशी असेल. आताच्या काळामध्ये सासू विचार करते सून कशी असेल, मला सांभाळून घेईल का नाही, घरात काम करील का नाही. काही काही पोरींना अक्षरशः इतकं शिक्षण करतात, इतकं शिक्षण करतात, पण घरामध्ये चहा सुद्धा येत. सासूला तिच्याकडं चहा मागायचा सुद्धा अधिकार नाही. तिनं सासून चहा मागितला की म्हणते आत्या मला येत नाही, तुम्ही उठा, तुम्ही करा, एक कप तुम्हाला घ्या, एक कप मला द्या. आताच्या सुना, आताच्या सुना इतके अवघड आहे महाराज, पण पूर्वीच्या काळामध्ये फार सासरवास होता. पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणतात की बाईचं लग्न झालं आणि सासरवाशी मुलगी जर गावामध्ये आली तर ती वेशीमध्ये चपला काढायची. आमची आजी सांगायच्या, वेशीमध्ये चपला काढायची आणि वेशीमधून चपला हातामध्ये धरून मग ती आपल्या घरामध्ये प्रवेश करायची. गल्ली नगदी ती चपला घालून जात नव्हती. पूर्वीच्या काळामध्ये सासवा घरातल्या सामानाला कुलूप लावायच्या. कुला कुलूप महिला मंडळ कुलूप लावायच्या म्हणतात. घरामधलं काही मेन मेन सामान जर असेल ना त्याला कुलूप लावून ठेवायचं. मेथीच्या लाडूला तर पहिले कुलूप असायचं, कधी सुनाला मेथीचा लाडू खायला भेटायचा नाही पूर्वीच्या काळामध्ये. एवढा सासरवास, एवढा सासरवास. आता विचारू नका. एक सुनबाई आपल्या सासूला सकाळी सकाळी घराच्या बाहेर काढायची, मध्ये घ्यायची,
बाहेर काढायची मध्ये घ्यायची, बाहेर काढायची मध्ये घ्यायची. एक सद्ग्रस्त शेजारून चालले, काय म्हटले गंगूबाई, मध्ये जात्या बाहेर येत्या, मध्ये जात्या बाहेर येत्या, चाललाय काय? गंगूबाई म्हणे, काय सांगू दादा साहेब, म्हणे काय माझी सुनकी नाही, सकाळी सकाळी रामदेव बाबाची योगासना करते. म्हणे मग रामदेव बाबा तिला योगासन करत असताना काय सांगतात? म्हटले काय सांगतात रामदेव बाबा? सांगतात की उत्तम योगासन करण्यासाठी काय करा, काय करा, सास को अंदर लो, सास को बाहर छोडो, सास को अंदर लो, सास को बाहर छोडो, सास को अंदर लो, सास को बाहर छोडो. म्हणजे कोणाला बाहेर काढती? हे आग्यामुळे काय साधय का महाराज? हे आग्यामुळे साधन आहे, हे आग्यामुळे कधी केव्हा कुठं काय करील गॅरंटी नाही. नवरा जेवायला बसला का भन 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 भन, त्याला वाटतं नसतो घरी आलं परवडलं असतो, वावरा झोपलो असतो तर परवडला असतं, हा नाही तर तिकडं ड्युटीवर झोपला असतो तर परवडलं असतं. हे आग्यामुळे साधं नाही. मग सासू पूर्वीच्या काळामध्ये फार अवघड होते. पूर्वीच्या काळामध्ये सासू फार कठीण असायचे. मग सुनेला धाक वाटायचा, मग सुनेला वाटायची ही सासू घरात नसली तेवढं बरे, सुनेला वाटायचं ही सासू गेली तर बरं होईल. मग आई सांगायची, बाई सासूच्या धाकात राहा, सासूचं ऐकत जावा. असंच एका आईनं सांगितलं, बाई हे बघ तुझी सासू म्हणतात आता प्रॉपर्टी भरपूर तुझ्या घरी, अगदी माडीवर माडी आहे, भरपूर संपत्ती आहे, भरपूर शेती आहे, प्रॉपर्टी पैसा पाणी सगळं आहे, पण म्हणतात तुझी सासू खट्याळी बरं का. मग मी काय करू आई? बाई तू तिथं गेली, तुझी सासू जे म्हणाला तू फक्त एवढंच म्हणायचं. काय खरं आत्या, मला सुद्धा अगदी तसंच वाटतं. आत्या तुमचं एकदम बरोबर आहे, मला सुद्धा तसं. खट्याळी बाई वाढव, बोलू नको, पुढं पुढं चालू नको, काही बोलायचं नाही, तुझी सासू जे म्हणली तेच म्हणायचं. काय खरं आहे आत्या, मला सुद्धा तेच वाटतं. गेली ही सुन आणायला. सासू म्हणे, बाई सनबाई आली, तुला घरातलं काही माहीत नाही, सगळ्या वस्तू सगळं मी तुला सांगून देते. स्वयंपाक करायचा आहे, किती पोळ्या करायच्या, किती भाजी करायची, सुनबाई इतक्या इतक्या पोळ्या कर बरं का. खरं आत्या अगदी बरोबर आहे, मला सुद्धा तसंच वाटतं. सुनबाई अशी अशी भाजी कर बरं का. खरं आत्या तुम्ही म्हणतात ना तेच बरोबर आहे, मला सुद्धा अगदी तसंच वाटतं. सुनबाई हे असं झालं, हो आत्या तुम्ही म्हणतात ना तेच बरोबर आहे, मला सुद्धा अगदी तसंच वाटतं. सुनबाई ते तसं झालं, हो आत्या तुम्ही म्हणताय ना ते अगदी, आता आई बापानं सांगितलं होतं ही ना, ते रट्टाच चालू केला. हो आत्या खरंय आत्या तुम्ही जसं म्हणतात ना अगदी बरोबर, मला सुद्धा तसंच वाटतं. लग्नाला झाले 2-3 महिने आणि सासूला गुडघ्यांचा आजार होता. गुडघ्यांचा, सासूची गुडघे गेलेली होते. गुडघे ती म्हणे, सुनबाई अग 10 वर्ष झाले या गुडघ्यांचा आजार आहे. दवाखाना करू करू करू, थकले गोळ्या औषधं खाऊ खाऊ कंटाळले, पण गुडघे काही सुधरत नाही बाई, उठू देत नाही, बसू देत नाही, असा जीव वैतागून गेला ना, गोळ्या खाऊन खाऊन असा जीव कंटाळला, असं वाटतं आताच्या आत्ता मरून जावं. हिला शिकवेलच होत. ती म्हणे, बरोबर आहे आत्या, खरंय आत्या, मला सुद्धा अगदी तसंच वाटतं. दुसऱ्याच दिवशी फारगती महाराज. म्हणजे कुठं काय बोलावं, पूर्वीच्या काळामध्ये एवढा धाक असायचा महाराज, एवढा धाक असायचा. मग जनाबाई महाराजांना माहिती आहे घरामध्ये धाक कुणाचा आहे, सासूचा आहे. मग जनाबाई महाराज सुनेच्या भूमिकेमध्ये खंडेरायला सांगतात की माझी सासू मरू दे. पण कोणती सासू मरू दे? ही प्रपंचातली सासू नाही बरं का सासवांनो, प्रपंचातली सासू मरू दे असं जनाबाई महाराज सांगत नाही. शास्त्रकार सांगतात की जिथे वाचार्थ जमत नसेल तिथे लक्षार्थ वापरावा लागतो. शास्त्रामध्ये जिथं वाचार्थ जमत नसेल तिथं लक्षार्थ लावावा लागतो. काही काही ठिकाणी वाचार्थ वापरला तर फजिती होईल, मग जिथे वाचार्थ जमत नसेल ना तिथं लक्षार्थ वापरावा लागतो. तू म्हणाल कस काय? कीर्तनामध्ये असं सांगितलं. काय सांगितलं? जगद्गुरु तुकोबाराई भजन करायचे, आणि जगद्गुरु तुकोबाराई भजन करत असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या जवळ सर्पही यायचे, विंचू यायचे, पण ते सर्प सुद्धा तुकोबारायांना नारायणासारखे वाटायचे, ते विंचू सुद्धा तुकोबारायांना नारायणासारखे वाटायचे. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, तुकोबाराय त्यांच्यामध्ये नारायण बघायचे. असंच कीर्तनाला भरपूर पब्लिक. आणि एकानं असं मनावर घेतलं, इतकं मनावर घेतलं की तुकोबारायांना सर्पही नारायणासारखे वाटायचे, विंचूही नारायणासारखे वाटायचं. इतकं मनावर घेतलं, इतकं मनावर घेतलं, आणि ते होतं. पण कसं होतं, आता कीर्तनात काही सगळे सारखेच नसतात, हौशे गौशे आणि नऊशे. ते कीर्तन ऐकणार होतं, पण कसं होतं, ते चारच्या पुढं वाघ होणार होतं. वाघ माहिती का तुम्हाला? बरेच चारच्या पुढं वाघ होतात. वाघ तुमच्या गावाला होतात का? हा नाही, आदर्श गाव आहे का तुमचं शेवगा? हा, चारच्या पुढं वाघ होणार होतं.